ब्रेक नंतर एक ताजी बातमी बघूयात. पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली. आज दुपारी दोन्ही पक्षांकडून याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. गेले जवळपास दोन आठवडे आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ हे चालू होतं. पाच जागांवर बोलणी अडकल्यानंतर या जागांच्या ऐवजी दुसऱ्या पाच जागा सोडण्याची मागणी ही काँग्रेसनं राष्ट्रवादीकडे केली होती. पण या पाच जागांवर राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्यानं हे शक्य नसल्याचं सांगत राष्ट्रवादीनं काँग्रेसला 60 जागा आणि 27 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला होता. पण काँग्रेसला हा प्रस्ताव मान्य नसल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता आघाडी होण्याची चिन्ह ही जवळपास मावळलेली दिसत आहेत. बघा, पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी संपल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. आज दुपारपर्यंत याबद्दलची अधिकृत घोषणा होईल अशी ही माहिती सध्या समोर येते. पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची शक्यता आता संपल्याची चिन्ह बघायला मिळत आहेत.